Honorable the Speaker. Postpone question. Postpone questions. Speaker sir, under Rule 46 of the Rule and Procedure Conduct of the Business of Goa Legislative Assembly, the request may be the Honorable Chief from me, the LAQ 7C, Unstar and 9 and 77 of the today's list postponed to the next Assembly session. Speaker sir, I may be permitted to carry out a correction in the reply Unstar LAQ number 5, Annexure 1, it is an cyclostyle to be read as Annexure 2 and that a copy of Annexure 1 I is made available to the House in the form of hard copy. Anything else? I'm. Okay. Circulate. Postpone start question number 5B, Padha. सनातन संस्थाचे लास्ट असेंब्ली सन पोस्टपोन करीत आहे एपडी आज पोस्टपोन क्वेश्चन धरले आणि रिप्लाय रेडी ना अप टू टुडे 7:45 इट इज शोईंग ऑन द कम्प्युटर दॅट इट इज देअर टुडे लिस्टेड इवन एट 7:45 यू आर सेईंग गिविंग मी अ मेसेज हे क्वेश्चन हे गेला सो व्हॉट आय एम सेईंग इज हे पोस्टपोन क्वेश्चन यू ट्राय अँड आन्सर इट इन दिस सेशन ओनली नी हॅलो एंड ऑफ द सेशन यू गॉट वी गॉट 5 मोर डेज मेंबर Take up this question. No, member, yeah. As per revised list, I have disallowed that question. As per the revised list, after you can go to it. After postponing, you have disallowed. I have disallowed it. After postponing. It is not postponed, it is already disallowed. It was postponed question, sir. That time. It was listed on today and now you have disallowed it disallowed, today. Disallowed, yeah. That means you don't want to answer. Disallowed. Postponed star allocation. Other member say Alex Reginald. Today's I have asked the month-wise rate of interest and interest amount paid. Month-wise rate of interest magla hai. Month-wise rate of interest kidyak magla ki government ak kalpak jai month-wise ami ye bond geta te interest kitlo pay karta kai mhanun. आणि ते देऊ ना म्हाका दिला तो रिपेमेंट दिला कितलो तो 121 करोड बट मंथ वायज ऑन 150 करोड एक 15-16 घेतले की मंथ वायज वॉट इज द रेट यू आर पेईंग मंथ वायज इंटरेस्ट नो यू आर नॉट पेईंग मंथ वायज इंटरेस्ट यू आर पेईंग मंथ वायज इंटरेस्ट स्टार नाही तो इज अ अनस्टार अनस्टार 10 वाय आय रिक्वायर दॅट अ नॉलेज दीपाल आहेत स्पीकर सर आय वुड लाईक टू हायलाइट अनस्टार एलिक्यू नंबर 71 अनस्टार एलिक्यू नंबर 76 आणि अनस्टार एलिक्यू नंबर 79 तीनही असून रिप्लाय स्पीकर सर आर रॉंगली गिवन ऑर पर्पजली नॉट गिवन स्पीकर सर अनस्टार एलिक्यू 71 हांवें फक्त विचारला अटल सेतूचे काम सोंपता कितले उरला आणि कितल्या कॉस्टाचे उरला काय म्हणून माका उत्तर दिला की फायनल कॉस्ट विल बी नोन वन्स द वर्क इज कम्प्लिटेड अँड फायनल बिल इज पास्ट म्हणून म्हणजे काय बीओक्यू बी काय ना टेंडर बी काय ना सो इट्स अ रॉंग रिप्लाय आय थिंक रिस्पॉन्सिबिलिटी शुड बी फिक्स्ड ऑन द ऑफिसर्स हू आर गिविंग दिस टाईप ऑफ रिप्लायज अनस्टार 71 एक झालो अनस्टार 76 कझिनोचेर विचारला ट्रान्सफर बी तो म्हणटा की नो सच इन्फॉर्मेशन इज अवेलेबल इन द डिपार्टमेंट वेरी इन युअर ओन आरटीआय यू हॅव गिव्हन मी इन्फॉर्मेशन स्पीकर सर तिसरो अनस्टार एलिक्यू नंबर 79 ऑन बोरोविंग्स अँड एक्सपेंडिचर पहिलो सब क्वेश्चन हा क्लिअरली मागला ऑन डिफरंट रेव्हन्यू हेड्स गिविंग कंपेरेटिव्ह स्टेटमेंट बजेट हेड अँड प्रोजेक्ट कॉस्ट एक धाकट्याशा टेब्युलर कॉलमान सगळे सोपयल्ले आसा आय थिंक ऑनरेबल सी एम एस टू टेक कॉग्निगन्स ऑफ दिस टाईप ऑफ थिंग्स विच आर हॅपनिंग विथ ऑफिसर्स हू आर ई रिस्पॉन्सिबिलिटी गिविंग आन्सर्स असेंब्ली सेशन असताना आरटीआयन म्हाका पहिली रिप्लाय दिल्या ती फूल दिल्या आणि तीच रिप्लाय हांगा दिता ना म्हणून सो असेंब्ली इज अ सेंक्टिटी काय थंय कितें सर आय चेक दीस विथ 76
बाकीचे तिनूय मात्शे पळय. ओके 76, 79 आनी 71. स्पीकर सर, बिजनेस एडवायजरी जे कमिटीचे मिटींग जाले, इन दॅट मिटींग वी हॅड रिक्वेस्टेड द चीफ मिनिस्टर अँड द ऑनरेबल स्पीकर दॅट रिप्लायज पळय जे आमकां दिता ते तुमी सारके दिवपाक लायात. रिप्लायसां भितर टोटल म्हणजे एक एक क्वेश्चन हांव विचारतां, एक क्वेश्चन तो विचारता, म्हाका एक रिप्लाय येता, सिमिलर क्वेश्चन ताका एक रिप्लाय वता, कोणाचोच कंट्रोल. म्हणजे फॉर एक्झाम्पल काल हांवें फॉरेस्टाचेर सांगलें पळय, म्हाका रिप्लाय क्वेश्चन सब क्वेश्चन वेगळो आसत जाल्यार तेजी रिप्लाय बदल हांवें चॅक केला. सेम क्वेश्चन, सब क्वेश्चन, सेम क्वेश्चन, हांवें चॅक केला त्या प्रमाणे दुसरो तेन्ना झाला. डिफरंट आन्सर, डिफरंट आन्सर्स होता. म्हणजे काल काल फॉरेस्टाचे उलयताना म्हाका कॅटेगरिकल रिप्लाय दिला नो म्हणून, सकल म्हणटा येस म्हणून दिता. आज आज तशेंच फायनान्साचेर आज कितलेशे क्वेश्चन आसा. आय वॉज जस्ट गोईंग थ्रू सम ऑफ द क्वेश्चन. सब क्वेश्चन डिफरंट डिफरंट आसात. आतां आतां पळय हांव उदाहरण दित तुका, समज लोन डेट हे दीस फिगर्स कॅनॉट चेंज फॉर एनी बॉडी न्ही. दीज आर द फॅक्ट्स एंड फिगर्स. इट कॅनॉट वेरी फ्रॉम हीम, इट कॅनॉट वेरी फ्रॉम मी, इट कॅनॉट वेरी फ्रॉम हीम. स्पीकर सर, नोट इट. स्पीकर सर, आतां पयलो स्टार डायलेक्यू 1A आहा जयेश सागांवकाराचो. आत्तां आमकां एक मिनीट पयली हे तुमी एनएक्सएल डी म्हणून सप्लाय केला. वॉट द हाऊस रूल स्टेट की 48 hours बिफोर तुवें आमकां आन्सर दिवपाक जाय. आनी ताजे वयल्यान हांव प्रिपेर जावन हांव तुमकां सप्लिमेंटरी विचारतलो. स्टार एलिक्यू 1A आन्सर म्हळ्यार पार्ट ऑफ द आन्सर तो तुमी आतां सप्लाय करतात ट्रायबल अफेर्साचे सेंट्रल फंड. हाव कॅन यू डू दीस? स्पीकर सर, यू हॅव टू मेक द मिनिस्टर्स अकाउंटेबल टू द हाऊस. इट इज विदीन युअर परव्यू आनी यू हॅव टू एसर्ट युअर सेल्फ, ना जाल्यार ही फकाणां जातली. ह्या 5 दिसांच्या सेशनाक जर तुमी इतले लायटली घेतात, व्हडल्या सेशनाक तुमी उत्तरांच दिवचे ना. सेक्रेटरी, म्हाका समजना हे आतांचो क्वेश्चन, क्वेश्चन 1A हे क्वेश्चनाक जर तुमी उत्तर आतां दिता, आतां धाडून दिला तुमी आतां एनवलोप ती पसून CD. बरें, आतां एक सांग म्हाका स्पीकर सर, म्हाका आमकां तुमी दिल्या कंप्युटर ना जाल्यार टॅबां आयपॅडां, तातूंत ही ही घालपाची कशी हांवें CD भितर केन्ना पळोवपाची ती? आतां म्हाका ओगी प्रश्न आसा, कसो पळोवप ही आतां तोंडार पळोवप काय हाडचो म्हणून म्हणजे कसो दिसता तो पळोवप, तांबडो शर्ट घाला म्हणून म्हाका कांय कळना हे ना. स्पीकर सर, बरो दिसता, बरो दिसता तो बरो आहा रे, पूण हें करप कितें? पळोव म्हाका फकत तोंड पळोव, हातून उत्तरां पयलीं दिया मरे तुमी, तुमी फकाणां करता आमची. सेक्रेटरी वील पास द पेज टू द चीफ सेक्रेटरी टू डू द एक्शन. स्टार पोस्टपोन स्टार क्वेश्चन 6A टेबल बाय Alex Reginald. I may be permitted to ask question, postpone star question 6A. Speaker sir, answer as per cyclostar. Speaker sir, this is a very big question. Kitli vars zali mining gotala, mining gotala mun amka congressmanak gar dhadle ani gar dhadle ani aaj mak jan javpa jaye Shah commission pasun report teni wrong mhanlo. शाह कमिशन रिपोर्ट 28,000 crores व्हडली जायराती केली आनी इलेक्शनाक हें गेलें कितें 28,000 crores म्हूण. आतां शाह कमिशन रिपोर्ट रॉंग म्हणलो मनोहर पर्रीकरान हिंगा हावजांतूय आज बाडना तो. आतां इगेन दीस क्वेश्चन फॉर ऑल पर्पसीस आज क्वेश्चन आन्सर केलां, तीन तूं शाह कमिशना रिपोर्ट रिफर केला. आतां हियर इज अ केस वेर आमकां आपूण हें अरेस्ट करतलो, प्रायम मिनिस्टरान आपूण 56 inches छाती काय कितले आपूण म्हणलो हें करतलो तें करतलो. आतां स्पीकर सर, एक्सक्यूज मी एक मिनिट एक्स मिनिस्टर ना ताजेर आतां तुका कमेंट करपाची गरज ना अशें म्हाका दिसता. गव्हर्मेंटान सांगलें म्हण सांग स्पीकर सर, म्हाजें स्पेसिफीक म्हणणें आहा देन गव्हर्मेंट यू स्पेसिफीक यू डोंट गो पर्टिक्युलर. जालें, हांव तूं विचार न्ही, तुका कितें विचारपाक जाय तें विचार, म्हाजी सांगपाची तयारी आसा. त्या घोटाळ्याक हांव ना, घोटाळ्यात कोण आहा तो तुकाय खबर आहा. स्पीकर सर, आय हॅव रिफर्ड टू द प्रायम मिनिस्टर. प्रायम मिनिस्टरान व्हडली जायराती केल्ली की दॅट मायनिंगांत इतली हें आहा, इवन 2G स्पेक्ट्रम केसीन ऑक्शनिंग जावपाक जाय. वन सेकेंड, आतां आय वॉन्ट अ स्पेसिफीक आन्सर फ्रॉम यू. तुवें म्हणला की आय कॅनॉट टॅल द नेम्स ऑफ द पीपल हू आर इनवॉल्व्ड. Inquiry, till the inquiry is complete, the names of the persons against whom proceedings are underway in connection with illegal mining and loss cannot be provided. I want to ask the Chief Minister whether this is a rape case where names are not to be disclosed.
Is there so much secrecy? Why can't names be disclosed? And I'm now telling you that in this case, aaj pasun ekuch case chalo ha. Sogli case bahar padlo. Whether you are going to apologize for to us, kityako tum saglane Congress party ni itle gotala kela, aaj tum apologize karun padtale, kityako aaj pasun kahi kelna. Aaj pasun tugele ek case tugeli ekuch case ulya, for your information, ekuch case ulya, speaker sir. And the case dekho bahar padha pa for delay in filing complaints mun. Find out. Now I want you to tell me how many cases are there. I want you to tell me whether who are the accused, who are the complainants. I want those details. And when you are going to complete this process and take action, because you have made a charge on us. We have said that we have been doing the right thing. You have made a charge on us. Mining bond Barlan. So I am just saying now you tell me, answer me specifically. Speaker sir, to je sangta padni gazal kesi band kela na. It is under investigation. Hav taka parat sangta, it is specifically 9 cases are there and it is under investigation. Tu fakta it is under investigation asla karanan taje sagle je je cases konacher asa pay ni taje nava ha havda mukar sanga na parat sangta tu je ek case chi gosht je karta pay ni mje je acquittal zalli tije ami parat revision high courtan file kela tya case khatir je acquittal zalli tya case khatir file kela. आणि उरलेल्यो 8 केसी ज्यो आसा पळय अंडर इन्वेस्टिगेशन आणि जाता तितके बेगीन ओके हाजोय निकाल तुका कळटलो कदाचित फुडल्या असेंब्लीच्या पहिली कळूंक शकता बट वी आर इट इज अ फास्ट ट्रॅकिंग दॅट केसीस. स्पीकर सर ती तुमका जावपा ना. एनिवे नेक्स्ट टाइम आय विल पुट अ क्वेश्चन अगेन. स्पीकर सर आता सेकंड क्वेश्चन. आम्ही काल आता रेस केला ऑल इशू एज अ फॉरेस्टाचो. आज आम्ही आमचेर आमचे हें गेल्लें की इतले इतली घोटाळा जाला म्हूण 28,000 crores. आतां ऑडिट रिपोर्ट हेणें अकावंटंट म्हूण अपॉयंट केल्ले. हांवें क्वेश्चन विचारलां हे ऑडिटरांक गेले हे जे ऑडिटर आहाय वेदर दे व ऑडिटर ऑफ द मायनींग मायनींग ओनर्स ओनली मायनींग लीज ओनर्स ओनली आय वॉन्ट टू नो. आनी सेकेंड इट वॉज इन दीस हावज हे हावजांत रॉंग इंटरप्रिटेशन देऊ नका. तू ऑडिटर मायनिंगाचेच कितीतरी म्हटलंय. किती म्हटलं तुवें? आय वुड लाईक टू नो फ्रॉम यू वेदर दीज ऑडिटर्स दे वर फ्रॉम द दे वर ऑडिटिंग मायनिंग कंपनीज ऑन. मेक अ स्टेटमेंट ऑन दॅट. वन सेकंड. सेकंड वेदर हे हाऊजन डिस्कस झालेले 1,200 crores लॉस तेणी हे केलं म्हण तेणी दे हॅड गिवन इट वॉज रिपोर्टेड दॅट दे हॅड सेड दॅट द लॉस वॉज अराउंड 1,200 crores. Now you have only recovered 399 crores. 3.99 crores. That means not even 4 crore out of 1,200 crores. I want you to tell me why you have not recovered even those 1,200 crores. Why it has taken you so long and when will you complete this process first? You have not even forget about all other 38,000 crores. Now this is only 3 crores. I want you to tell me. I know you were not the chief minister, but onus of responsibility lies on you. I want you to tell me. Speaker sir, to jo vishay sangta which is an committee appoint keli 16 CNG ya vishayache ani taje list hanga sir asa tujya mahiti khatir jay jala sangta ani te my nozaranche auditor ne which is the separately committee appointed by then government which is of the 16 CA. They have submitted their report and that report is with the government. And tujya fulle sangta maiti khatir it is the government is working on it. Tanchani ta report tayar kela ordering asa ami ata ordering kadpache asa and maximum within a month we are giving them order okay to recover that money. And tuka 100% sangta which is on 42 companies 42 कंपनींचेर आम्ही ऑलरेडी सीएच्या रिपोर्टा प्रमाणे हे पैसे रिकवर करपा खातीर ऑलरेडी ऑर्डरींग आसा आणि एका महिन्या भितर आम्ही तेंका नोटिसीस काढटा आणि ते पैसे रिकवर करता. आमकां खंयसरूच सरकाराचो रेव्हन्यू बुडोवपाचो ना. आतां पर्यंत तूं विचारला त्या प्रमाणे 3.99 crores गोवर्मेंटान रिकवर केला आणि निश्चित हांव तुका फिगराचेर वचना कितले कोटी रिकवर जातले ते, बट तुका सांगता वेवस्थीत रित्या मनी रिकवर जे सगळ्यां कडल्यान करून घेता कोणाकूच सोडिना. सो 33,000 येते कितें 37,000 33,000 27,000 crores न्ही तर ते. हांव पळय हांव फिगरांनी वचना तुका परत सांगला. हांव फिगरांनी वचना स्पीकर सर, बट तुका एक सांगता जितकी रिकवरी करपाची आहा पळय सरकाराची न्ही तितकी रिकवरी करून घेता. एक्झॅक्टली कशा हांवें तुका आतां एखादें फिगर सांगलें
आणि फाल्यां सकाळी जर तितकी रिकवरी झाली ना जाल्यार तूं म्हाका परत विचारतलो म्हणून. च्या कमिशन रिपोर्टान 35,000 क्रोज म्हणला हिंगा. यू हॅव गिवन इट इन द रिप्लाय ओन्ली 35,000 क्रोज. फायनली यू हॅव ब्रॉट इट टू 1,200 क्रोज बाय द ऑडिटर्स. इवन 1,200 क्रोज यू आर नॉट रिकवर्ड. वन सेकंड, लेट मी फिनिश. यू टोल्ड मी नाव विदिन वन मंथ यू आर रिकवरिंग देम. नेक्स्ट असेंब्ली आय विल रिमाइंड यू अगेन. चीफ मिनिस्टर, नाउ वन मोर थिंग आय वॉन्ट आस्क, नाउ लास्ट क्वेश्चन आय वॉन्ट आस्क यू. आतां सेक्शन 37 आय आस्क यू 3 क्वेश्चन्स. आय आस्क यू वेदर गवर्नमेंट हॅज इन्वेस्टिगेटेड द केसीस, वॉट हॅज हॅपन. सेकंड थिंग आय आस्क यू वेदर रूल 37 अंडर द एम सी रूल्स, दॅट इज युअर मायनिंग कन्सेशन रुल्साचेर, वेदर वॉट हॅज हॅपन टू द इन्वेस्टिगेशन रिपोर्ट अंडर 37. अँड देन थर्ड आय आस्क यू फॉरेस्ट अँड वायल्ड लायफाचे कितें केलां काय म्हणून. फॉरेस्ट अँड वायल्ड लायफाचेर काल स्कॅम आहा. सो ते आणि हे जस्ट इमेजीन हाव मच वायलेशन्स आर देर. दॅट मिन्स यू आर नॉट इंटरेस्टेड इन द एनवायरमेंट, यू आर नॉट इंटरेस्टेड बिकॉज वी वॉन्ट टू नो. वन सेकंड. नाव दीस इज वन पार्ट ऑफ इट. दीस इज वन पार्ट ऑफ इट फॉरेस्ट. सेकंड पार्ट इज 37. 37 लीजीज पडे आहे दुसऱ्या नावान घेऊन ऑपरेट केल्या त्यो. इट वॉज ऑलरेडी इन द सुप्रीम कोर्ट. इट इज व्हेरी क्लिअर. इट इज सेड दॅट इट इज ऑल इलिगल. सुप्रीम कोर्ट हॅज ऑलरेडी गिवन अ लेजिस्लेशन. तू म्हणता आय एम स्टील टेलिंग यू, यू आर सेईंग दॅट इट इज अ लाईंग इन द कोर्ट. डिसिजन इज ऑलवेज देअर. इन द नेक्स्ट क्वेश्चन आय पॉईंट इट आउट टू यू वेअर इट इज. नाव आय वॉन्ट एन आन्सर. आता हिंग कित्याक, हिंग तुगे ट्रस्ट फॅक्टर इज इम्पॉर्टंट. आय हॅव बीन मेकिंग अ चार्ज दॅट बिकॉज यू ऑल आर डुईंग दीस थिंग पीपल डोंट ट्रस्ट यू ऑल. बिकॉज यू ऑल आर सेईंग वन थिंग अँड नथिंग इज हॅपनिंग आउट ऑफ द मायनिंग ऑल्सो. बिकॉज ऑफ द मायनिंग यू हॅव सेड 37,000 क्रोज. Till today nothing is happening. That is why we are charging against you. Now you want us, because that is why I have asked you an apology also. Now I want you to tell me what you are going to do when this all this thing 37 wildlife, next session will you give me the report, will action be taken, make it clear. Because sir amka apology magpachi kaich garaj na. Aa tuka sangta under the CA report ame recovery je tuyan matla pramane it is 1200 crores. Tejo sagranche order je kitle jatle je rav nokro atta. बट सगळ्या जणांक नोटिसी ज्यो आसा पळय न्ही विदीन अ मंथ धाडटा. आनी तुका सांगला त्या प्रमाणे इट इज ऑलमोस्ट 42 कंपनी, तितक्याय कंपनीक नोटिसी ज्यो वयतले, कोणूच सुटचो ना हितूंतल्यान. ते पयली सांगता तुका. आनी यू आर कोटिंग अबाउट अंडर रूल 37 ऑफ द MCR 1960. इट इज अन विदाउट ऑथोरायझेशन फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट. इट इज SIT इन्वेस्टिगेशन इज गोईंग ऑन. हितूंतलोय कोणूच सुटचो ना. आनी अंडर द रूल 38 विच इज अन एमालगमेशन ऑफ द लिजीस. ओके, होय विषय जो आसा पळय न्हू हितूंतल्योय सुप्रीम कोर्टान केसीस चालू आहा. त्या खातीर तुका ज्यो SIT अंडर जितक्यो केसीस चालू आहा पळय न्ही एकूय केस जी आसा ती बंद जावंक ना. हांच्या कडल्यानूय रिकवरी करता. म्हणजे स्टेट गव्हर्मेंटाचो जो लॉस जाला पळय न्ही तितकोय आमी रिकवरी करता. हांव तुका ठाम आसा ह्या विशय हेजेर सांगता. आनी डेफिनेटली वील रिकवर डॅट मनी. यू गिव्ह एन एश्योरन्स दॅट नेक्स्ट असेंब्ली यू विल हॅव ऑल दीस थिंग्स रेडी. हांव तुका आतां पळय सेड वन मंथ पळय CA रिपोर्टाचेर सांगला हांवें तुका. नॉट ऑन SIT CA. आय एम स्पेसिफीक. हांव घुसपटोंक ना तुका सांगता. हांव क्लियर आसा ऑन द बेसीस ऑफ दॅट CA रिपोर्ट फॉर 42 कंपनीक आमी नोटिसी धाडून तांच्या कडल्यान जी कितें रिकवरी करपाक जाय ती करता. आनी विदीन अ मंथ आमी तांकां नोटिसी धाडटात. क्लियर आहा म्हणटा स्पीकर सर. चीफ मिनिस्टर आपण क्लियर आहा म्हणटा, आपण कन्फ्यूज ना म्हणटा. म्हणजे आम्ही कन्फ्युजू 37 हे ते जे ते 37,000 क्रोज 35,000 क्रोज म्हणले ते फिगर सारखा आहा काय ना. वो आमचे बेस्टी चार्ज केली. यू वूड ऑल्सो लाईक टू नो बिकॉज यू आर नॉट गेटिंग कन्फ्यूज. वन सेकंड, यू कन्फ्यूज द पीपल अँड यू गॉट इलेक्टेड. नाव आय वॉन्ट यू टू नो. नाव आय वॉन्ट यू टू टेल अस वेदर दॅट 35,000 क्रोज वॉज करेक्ट. SIT वयल्यान कितले कोटी गव्हर्मेंटाक घेवपाचे ते कळटले मरे त्यांना. त्या आम्ही कन्फ्यूज करू ना. तेतू तू कन्फ्युजन करता. आता SIT आय होप यू नो वॉट एव्हर यू स्पीक नेक्स्ट असेंब्लींत हांव हे क्वेश्चन परतून रेज करता. अँड आय होप यू वील बी एबल टू आन्सर मी ऑल दीस क्वेश्चन बिकॉज वी हॅव बीन हे पण चार्जीस आहाय आमचे चार्ज केला. काल येस्टरडे काल एक चार्जीस आहा फॉरेस्टाचेर. आज चार्जीस ना आमचेर चार्जीस ना. हांव तुका परत सांगता हे जे कोण आसा पळय न्ही रे त्यांचेरूच चार्जीस आसा. आम्ही ऑपोजिशन. तू आमच्या सरकाराचे चार्जीस करू नका. स्पीकर सर आम्ही ऑपोजिशन. वी विल चार्ज. एम हॅज ऑलरेडी गिव्हन आन्सर. स्पीकर सर एम हॅज ऑलरेडी गिव्हन आन्सर. वी विल चार्ज. इट इज फॉर यू टू प्रूव्ह.
पण हांवें तुका सांगले तूं नाका त्यो गजाली सांगता. सांगले 16 सीए कमिटी दवरता जाय जाल्यार सिका सर. हांव एकू सांगूंक सोदिता, जेन्ना सीएम म्हणटा की आमचे चार्ज ना म्हणून तो सांगूंक सोदिता की आमगे चार्ज कांय न्ही म्हणून, ऑपोजिशन चार्ज केली चार्ज मानना म्हणून, आनी तेणी ऑपोजिशनान तेन्ना ऑपोजिशन आला तेन्ना आमचे 35,000 crores आमी मानपाची. आय वॉन्ट टू नो फ्रॉम द चीफ मिनिस्टर, सो आय होप ही इज रेडी टू अपोलोजाइज. ऑलरेडी गिवन द आन्सर. आय मूव द नेक्स्ट क्वेश्चन. पोस्टपोन स्टार एलक्यू 1A टेबल बाय सीट. प्रोफेसर डाइस लुईजिन फॉलेरो. ओनली 15 मिनटं आली हांगा, आनी तरी कशी जातली. आय एम गोइंग फॉर सेकंड क्वेश्चन. See, second which is of the same type. Second question is of the same category. Professor Dice, Luizin Falero. Luizin Falero. Speaker sir, you can join for the next question, correct. The first question. Join. Hello, Luizin, I am going for second question. Star question. Postpone star question number 1A. Luizin Falero, Professor Dice, Atanasio Matarajan, Antonio Fernandez, Alex Reginald, Lawrence and Nirka Hankar. One minute, you join. You join for this question. You join. एक क्वेश्चनाक एटलीस्ट 100 तरी सप्लिमेंटरी पाहिजे 100 जणांक झाले दिले बरं. नाव यू कॅन आस्क इन इंग्लिश यू कॅन आस्क. पण स्पीकर सर एक क्वेश्चनाक 100 जणांक तरी तीन दिवपा जाय 100 जणांक. स्पीकर सर आय हॅव ऑलरेडी रेज द क्वेश्चन. इज अ क्लब क्वेश्चन. येस क्लबस यू. यू आर क्लब देअर. यू आर क्लब देअर. क्लबस यू. I have already called postpone star question number 1A. Hey, question is on Klafas. Klafas. What is the club question? But only one question. But Klafas want to ask first. Yeah. It is one number. Speaker sir, वो क्वेश्चन क्लब जरी असलो जाल्यार एक नंबराचेर पहिले नाव क्लाफासाचे आसा. ही शूल आस्क. तुम्ही क्लब केल्लो आसा बट ताणें विचारपाक जाय तो. विचार मी सांग तेका. Honorable Speaker asked me, I have raised it. That's why. I'm telling you. Yes, sir. You mean to say he is wrong? I want to ask. Question number 1A. Char question. Postpone 1A. Answer as per Cyclostar. Because sir. No. Time pass. I am answer the answer. Time pass. Nahi. Speaker sir. I. Goyang. मायनींग बंद जावन जायते त्रास जाले आनी जायते लोक जे ट्रक ओनर मशिनरी सगळे बेकार आसाय. सो हांव सीएमआय विचारूंक सोदिता आतां वॉट इज द एक्चुअल पोजिशन ऑफ वेन इट मायनींग वील स्टार्ट हें म्हाका कळपाक जाय. दुसरें इज देर इन द रिप्लाय गवर्मेंट हॅज एनी पूट एनी इंटेंशन पेटिशन इन द रिसेप्शन ऑफ मायनींग. दुसरो आनी तिसरो आमगेलो एडवोकेट कोण अपॉयंट केलो तो. स्पीकर सर स्पीकर सर जेन्ना कितें सर पॉयंट आउट केले की बाब लुईजिन फालेरान तो कॉल करूंक जायना कित्याक बाब क्लिओफासाचे नाव पयले आहा म्हणून. कॉम्प्युटराचेर बाबूश मोन्सेराताचे नाव पयले दाखयता. दाखयता मरे अपताजी दाखयता नाव. सो कितें आरे ही असेंब्ली मरे आमी हाडूंक ना. तो स्पीकर आसतना हाडिल्ली ती ही असेंब्ली न्ही. आसतना हाडिल्ली ती ही असेंब्ली. सर मायनींग बंद जावन आज सगळे मायनींग डिपेंडंट पीपल आमगेले आख्या गोंया ते त्रासांत पडले. स्पीकर सर आनी हांव विचारूंक सोदिता हे मायनींग आमगेले केन्ना स्टार्ट जातले आनी जो रेवेन्यू ताका लागून जायती आमगेली कामांय आमगेली आडकोण उरले कित्याक तितलो रेवेन्यू आमकां येना स्टेटींग. सो आनी जे ट्रक बेकार पडाय जे मायनींग आमच्या वाठारांत इवन माय कॉन्स्टिट्युएंसी कुंकळे
तशें आख्खे गोंयांत जे ट्रक ओनर जे बेकार आसाय जी मॅशिनरी सगळे बेकार पडाय. स्पीकर सर, हांव रिक्वेस्ट करतां आमगे सीएमाक जात तितू बेगीन जे सुप्रीम कोर्टान ही केस आसा ती जात तितू बेगीन आमगे आनी पासून हियरींग घेवन ना जाल्यार इवन प्रायम मिनिस्टराक मेळोवन तें जात तितू बेगीन तें मायनींग आमगेलें स्टार्ट करपाचें. स्पीकर सर, स्पीकर सर, दीस इज अ व्हेरी व्हेरी सिरियस क्वेश्चन. आय एम My name is there. Yes, sir. On the one hand, today, we got a reply. One minute. So, I want to speak. You ask the question. Ask the question. Question vichar mare. Question kitu jo. Question vichar mare. Mujh padla bolay tu. Jao na. Speaker sir. Tu bhai nazar la. Speaker sir. I हांव एक मायनींग आसा सँड मायनींग हा एक प्रश्न हावजां इंसारून सोदिता. आयज गोंयांत तुमी पळयलाय जे सँड आमी काडटाले तेजेर बंदी गायलो आसा जे मामलेदार कलेक्टर डेप्टी कलेक्टर वचून धोताय. सो हांव गव्हर्मेंटाक आमगे सीएमाक रिक्वेस्ट करतां इवन तेंचे ते लायसन्स दिवन तेंको कोस काडपाक दिचो जावं लॅटर रजिस्ट्रेशन चिरे जावं रोबोल एवरी कोडे वचून पुलीस धोताय. सो जाल्यार हें कितको चलतलें? स्पीकर सर, दीस इज सँड ऑल्सो हे मायनींग आय तरी येता सँडू बीन स्पीकर सर ही इज टॉकिंग अबाउट मायनर मिनरल्स दीस इज मेजर मिनरल्स. सो हांव मागोता स्पीकर सर जे मायनींग तेंका जात तितू तुमी प्रोपर लायसन्स दिवन क्वेश्चन आसा सँडू मायनींग एकचे येता. हांव जावं सांगू सोदिता सँड म्हणून मायनींग हितून येता तूं काडपा तेवूं सँडू काडाय मिनरल ओर जावं आनी सँडू बी मायनींगाचेर येता ना म्हणून सांगूचें कोणें हावजांक मायनींग इज कम ऑन द सँड ऑल्सो. कितें उलयता खंयचे सँड आयले हांगा? सो स्पीकर सर कितें चलता आयज चल्ला कितें? स्पीकर सर आतां कितें चलता हांगा? मेंबर आज मेंबर आज स्पेसिफीक क्वेश्चन स्पेसिफीक क्वेश्चन सर कॅन आय आस्क माय क्वेश्चन. स्पीकर सर जे मायनींग आज बंद पडला आनी जायतो लोक सफर जाले हांव स्पीकराक मागोता ते जात तितू बेगीन हे चालू करचे आनी जे आमगेले लोक जावं ट्रक ओनर सगळे द एक्चुअल टोटल पब्लीक डेट्स ऑन गव्हर्नमेंट ट्रेजरी एज ऑन डेट द आन्सर गिवन इज 16,000. आता लुईजीन बाब म्हणटा इट इज मोर दॅन 21,000 म्हणून. So, correct. Sir, master, please. You have shown as 16,268. In this, you have not shown the loans taken by various autonomous bodies. Corporation ani mi ketlo loan pay, which is more than 5,100 is not in the reply, sir. So, more than 5,192. So, the total goes more than 21,000 crores. Ata actual borrowing of the state capital expenditure, आन्सर आर गिवन वेरियस आन्सर आर गिवन. दिगंबर कामतीन जो एलएक्यू नंबर 13A विचारला पळय तितून सांगला 1767 म्हणून आणि हॉनरेबल एमएलए मेंबर रवी नायकान विचारला पळय तितून सांगला 2,448 म्हणून. तर दोन सेम क्वेश्चनाचे दोन वेगळे रिप्लायस आसा सर. आता आय कन्सिडर द सेकंड वन 2148 तेच 300 इश्यू सुबेज आहा ते. सो टोटल बोरोइंग ऑफ द स्टेट इज 2148 आनीक एलएक्यू सांगता दॅट यू हॅव स्पेंट एलएक्यू 13A गव्हर्नमेंट सेज दॅट आय हॅव स्पेंट 1,288 सर ऑलमोस्ट 40% यू हॅव स्पेंड ऑन कॅपिटल ऑन द कॅपिटल एक्सपेंडिचर. सर 40% अमाऊंटाचो किती झालो? इट इज 40%. सो
2148 minus 1288 you have spent. So 859 crores तुम्ही खरे मोडले. स्पीकर सर, आज पर्यंत आम्ही जे लोन घेतला ते विदिन लिमिटीन घेतला, तो 16,000 कोटी जे आहा पळय न्हू, हे फक्त किदें आताच्या या 3 वर्सांक आनी 4 घेऊंक ना. इट इज फॉर लास्ट 10 इयर्स. इट इज गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. त्या खातीर लोन आय वॉन्ट टू नो वेर यू स्पेंट इट सर. आय वॉन्ट टू नो कॅपिटल एक्सपेंडिचर आसा पळय. कॅपिटल एक्सपेंडिचर तुम्ही रिप्लाय दिला की यू हॅव स्पेंट 1288. उरलेले पैसे खंय म्हणल्या? 40% खंय म्हणल्या? म्हाका रिप्लाय जाय. स्पीकर सर, आम्ही जे लोन काडटा पळय न्ही, ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाचेरूच स्पेंड करता. आम्ही हे जे पैसे, तुमचो रिप्लाय आहे सर, दॅट इट इज ऑल ओव्हर. आय एम गोइंग फॉर 0 आवर मेन्शन. विल्फ्रेड डिसा एंड सुदीन दवडेकर, बोथ युअर क्लब ना दवडेकर, 1 मिनिट फिअर मेंबर, बोथ युअर झिरो मेन्शन आर क्लब. वाचनी मागे म्हणजे पहिला नंबर दिला. ओके. फियर अमंग द फार्मर्स ड्यू टू डॅमेज ऑफ क्रॉप, स्पेशली वॉटरमिलन, काउपिया, लेंटिल्स, ड्यू टू इन्फेक्टेड बाय इन्सेक्ट डिसीज, ऑन अकाउंट ऑफ विच द फार्मर्स आर पुट टू हॅव्ही फायनान्शियल लॉस, अँड मेजर्स गव्हर्नमेंट इंटेंड टू टेक टू सेफगार्ड द इंटरेस्ट ऑफ पुअर लोकल पीपल. सवादी माशे, फाटले विधानसभा चालू असताना भरपूर पाऊस पडला आणि भरपूर पावसात बंद मोडले, शेतां उदक भितर आयले आणि त्यानंतर शेतां पिड्ड्यार झाली. एश्युरन्स असे आशिल्ले, 1 महिन्यात आम्ही सगळो सेटलमेंट करता म्हणून. म्हाका गव्हर्नमेंटाच्या निदर्शनाक हाडपाक जाय, 16.8 करोड्स, बरोबर मरे हांव उलयतां काय फोट, 16.8 करोड्स रुपीज तुम्ही दिवपाक जाय. तुमचे कडेन पैसे ना त्या एडाक, आणि त्या खातीर फायनान्सात जी फायल केली ती अजून पसून तांकां पेमेंट करूं ना. तातूंत हो पावस चड पडिल्ल्यान भरपूर नुकसान बाकी कडेन जालें, आणि हे नुकसान आतां जें चालू जालां तें हळसाणो, वॉटरमिलन, लेंटीस आनी मोठ्या प्रमाणांत वेर्णा भागांत जी शेती आसा तांकां हो प्रॉब्लेम चड जाला. दुसरी गजाल, म्हापशे सायडीन जी शेती आसा थंय प्रॉब्लेम चड जाला, आणि अंदूचे तांचे काणींग जर पळयत वायट जालां, जे ग्रीन काळींग आसता वेर्णा म्हणटा ती आमी काळंगां विकत घेवन घरा कडेन हाडटा, आणि ती जर काळंगां पळयत तूं ती घेवचो सुद्दां ना अशी परिस्थिती त्या काळंगाची जाल्या. म्हाका खबर आसा तूं गेलो थंय ती कळी, पूण अग्रिकल्चर डिपार्टमेंट आसा पळय इज नॉट सिरियस, ऑफिसर्स आर नॉट सिरियस, कारण 2-2 महिने एक एक फायल तांच्या ऑफिसांत आसता. शेतकऱ्यांनी कितें करपाचें आणि हातूंतल्यान शेतकरी भायर कसो सरतलो? पयलींच शेती परवडना म्हणून आमी सपोर्ट प्रायस दिता. सपोर्ट प्रायस दिवन सुद्दां ती शेती परवडना. काल आमी अशेंच डिस्कस करताले काजू बियांचेर, 149 रुपया किलो काजूचो दर आसा, भायर बाजारांत 1,000 रुपया किलोनी विकता. हे मदले खंय वता हे कोणाच खबर ना, आणि त्या खातीरूच हांव अग्रिकल्चर मिनिस्टर बॉन अग्रिकल्चरिस्ट, हांव त्या बद्दल दुमत ना, पूण ताका जर पैशेच दिवना जाल्यार तो कितें करतलो? ऑफिसर्स जे आसा ते लेझी आसा, थोड्या ऑफिसरांक कळत ना, ताजेर हांव उलयना, नवे ऑफिसर आसा तांकां कळना, दुसऱ्यान सांगले जाल्यार तांणी आयकुपाची मानसिकता तरी दवरपाक जाय. ती काही ऑफिसरांची मानसिकता तांचे मदीं ना. अग्रिकल्चर ऑफिसर हो ऑफिसां बसून काम करूं शकना. अग्रिकल्चर ऑफिसरांक फिल्डांनी वचपाक जाय, कुळागरांनी वचपाक जाय, शेतांनी वचपाक जाय, भाटांनी वचपाक जाय, तेन्नाच तांकां ते कळटले. प्रॅक्टिकल नॉलेज इज इम्पॉर्टंट रादर दॅन पुस्तकी ज्ञान, हे प्रत्येकान समजुपाक जाय. आनी त्या खातीरूच म्हाका एश्युरन्स जाय तुजे कडच्यान, ही जे सगळे नुकसान जाला ते नुकसान तूं केन्ना दितलो, कितले दिसांनी दितलो, आणि जे 16.5 कोटी तुम्ही दिवपाचे आसा ते केन्ना दितलो? मिनिस्टर, 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 1 मिनिट. विल्फ्रेड डिसा, अजय तेच रे सेम. बिकॉज सर, फियर अँड एन्साइट इन द माइंड्स ऑफ फार्मर्स इन नुवे कॉन्स्टिट्युएंसी ड्यू टू देअर फ्रूट्स अँड क्रॉप इन्फेक्टेड बाय पेस्ट ऑन लार्ज स्केल
at Verna village in Dulape fields. The local produce of famous watermelon, alsande and other vegetables are damaged due to large-scale attack of pests at Dulape fields in Verna village. The agriculture farmers have incurred grave financial losses during the last monsoon due to large-scale flooding and damage to standing crop. Speaker sir, Nuve constituency, Soglaon Thor farmers, more than 50% farmers are dependent on farming, agriculture. And last year, Amtinga Dulape, ही शेतां चडशीं पेडेर जालीं उदक बंद आनी सेम दीस सेकेंड क्रॉप तेंगेले वॉटरमेलन्स आलसांजे चिलीज आनी आनी लायताय आनी हे पावटी चल जाल्यार तांकां कसो पेस्ट लागून हे सगळीं वॉटरमेलन्स आनी सगळ्यो चुंवळ्यो सारक्यो 100% पेडे जालो आहाय. आमी पयर इन्स्पेक्शन केलें वीथ मिनिस्टर एग्रीकल्चर मिनिस्टर ZAO थिंग वचून चोयलें जाल्यार वॉटरमेलन्स आख्खे एक देखून वॉटरमेलन सारक ना एक आख्खे मागा माग पेडेर जाले. ताका लागून आमी हाका ताका कंपेन्सेशन दिवपाक मिनिस्टराक मागलां. मिनिस्टर सांगतालो हेजेर कितली रेट फिक्स केल ना आपूण आतां फिक्स कोत म्हूण. पूण हाका वन एकर फॉर पेडी वन एकर 10,000 रुपीज फिक्स केल्ली आहा फॉर पेडी 40,000 पर हॅक्टर 10,000 वन एकर 10,000 25,000 ही रेट हाडोवपाक गरज आसा. आनी आमकां पेडीक सपोर्ट प्रायस दिताय टोटल रेट आहा ताका 20 रुपीज पर किलो ही रेट हाडोवपाक जाय. ही आतां जायत वर्सां जालीं म्हाका सांगता मोर देन 10-15 इयर्स सेम रेट आहा 20 रुपीज पर किलो ही रेट तांकां आडोवन दिवपाक जाय. आनी तशें वॉटरमेलन आनी हे आनियन चिलीज आहा तांकांय रेट एक फिक्स करपाचें आनी तांकां कंपेन्सेशन दिवपाक आमगेलो रिक्वेस्ट आहा. सवादी मातशें एकूच क्लॅरिफिकेशन दिता. आयक सांगता फाटले फावटी कुंडय जो बंद मोडलो त्या कुंडयच्या बंदाक लागून सगळें शेत पिड्ड्यार जालें. आतां तो बंद बांदलो तेनण एसोसिएशनान आतां ते बांदून सुद्दां शेत आमकां रोवपाक मेळना म्हणजे डबल नुकसान तांचें जालां बसलें थंय. स्पिकर सर आमी दोनी सदस्यांनी जे आयज जुरावर मेन्शन पूण तरी देखून तेणी जावं शेतकऱ्यांची तांकां खऱ्या अर्थान कळकळ आहा म्हणून सविस्तर म्हणलें हांव वगैरे रावलो कित्याक पूण जुरावर मेन्शनाक तुमी सामकें डिमांडाचे उरलेल्या भशेन उलयलें. पूण तरी देखून जशें बाबाशानान पयर जेन्ना तेज्या भागांक लुकसाण जाले उपरांत ताबडतोब आमी म्हाका तेणी कळत केलें आनी आमी दोगांनी वचून ऑफिसरांक घेवन इन्स्पेक्शनूय केलें. खऱ्या अर्थान थंय पयल्याच फावटी कीड लागल्या आनी 100% लॉस जाल्या. एरिया जे आसा दुलापी आसा थंय 195 फार्मर्स म्हळ्यार 90 हॅक्टर जमीन कवर जाल्ली आसा. उतोडा हांगा 150 फार्मर्स 60 हॅक्टर, माजोडा हांगा 50 फार्मर 25 हॅक्टर आनी नागोवा 200 फार्मर्स 80 हॅक्टर. म्हळ्यार सगळीं मेळून 255 हॅक्टर जमीन जे अळसंदे आनी काळिंगणां म्हळ्यार वॉटरमेलन हे तेंचे 100% लॉस जाल्ले आसा. म्हणटकीच जशें शेतकार आदार निधी जे आसा हाजो विचार करून जर आमी जशें हॅक्टराक 1 हॅक्टराक आमी 25,000 दितात तसो जर सद्या आमी रेट धरीत जाल्यार 255 हॅक्टर म्हळ्यार 75 लॅक्स जाता फक्त नुया मतदारसंघाक. आनी तेजें आमी प्रोविजन ताबडतोब केल्लें आसा शेतकार निधींतल्यान आमी हें दिवपाचें हांवें केल्लें आसा रिपोर्ट आमच्यानी पावलो. दुसरें मडकय मतदारसंघाक माननीय मिनिस्टरांनी म्हाकाय खूब फावटी फोन केला टायम पयलीं हेजे पयलीं बी पूण ह्या फावटी कितली ही लॉस कितली जाली ती आजून आमचे कडेन डिटेल ना. आनी तुमी सुद्दां जिरावरा भितर मेन्शन केला ती विलेज कांय मेन्शन केलें ना. मतदारसंघाक अशें जातलें म्हणलें हांवें ZAO थंय धाडून दिल्लें आसा आजून रिपोर्ट आयलो ना पूण थंय तेंचे टोटल लॉस जाल्लें आसा. दुसरें आनी एक तुमी हें केलें की 16.5 कोटी ओवरऑल लॉस सगळें 16.5 न्ही तें 10 चड म्हणलें तुमी 6.5 कोटी तें पयलींच्यान हें धरून 6.5 कोटी आनी 6.5 कोटी भितरले आमी नॉर्थ आनी सांगता
किती केला सरकारने ते सांगता ऐकत तुम्ही अजय सांगे निंबाळाचे भाषण केलं मी केलं हा सांगता 70 लाख आम्ही ऑलरेडी दिला शेतकरी आदी निधीतल्या 40 लाख नॉर्थाक आणि 30 लाख साऊथाक त्याच्या बाहेर 90 लाख आम्ही ज्यांना पहिल्याच पावडी सरकारान ज्यांना केळींची जे नुकसान झाली त्या टायमाक जसे आता काळेंगणात झाल्या केळींची नुकसान झाले त्यांना पेडणे आणि बिचोले या भागांक आम्ही 90 लाख सीएम रिलीफ फंडातल्या ताबडतोब चौथी कडेन दिले व रावली नात ताबडतोब आता जे असा 90 लाख आणि 70 लाख ऑलरेडी दिले आम्ही खबर खबर एग्रीकल्चर डिपार्टमेंट ना 45% रेवेन्यू एक्सपेंडिचर ना कैपिटल ऑफ 0.76 लस नहीं सर 5 करोड़ डिपार्टमेंट ना 0.76 कैपिटल Minister. Speaker, sir, I have been watching really with pain for quite some time the house, the way it is being conducted. We are in an August house. It is very serious business, Speaker, sir. Now, even in 0 hour, there is a debate. Debate is not allowed in 0 hour. You make a short mention and a short answer. It is becoming another parallel hour. There is no rules being followed of the house. You are throwing the rules of the house, the conduct of the house to the wind, Speaker, sir. Please, there has to be some order. Let us seriously debate and deliberate on what we are doing here. Speaker, sir, doni sadasyana mhanle pramane shetkarya vishayi maniya mukhyamantri yacha finance minister ne kashi paul marla ya sabhagara kalpa jai 5 koti che अप्रोप्रिएट करून 5 कोटीचे आम्ही प्रोविजन केले असा आता एका जे उरलेले पहिले 90 लाख दिले सीएम रिलीफ फंडातल्यान मागीर 70 लाख दिले आणि आता उरलेल्या 5 कोटीचे प्रोविजन ऑलरेडी केला नुकसान जितले झाला तितल्यांचे आम्ही पैसे दितात हे तुम्ही कळपाक सांगता हे सगळे प्रोविजन केले असा रोखडे आम्ही दिवपाचे असतात सगळे सेकंड यू ऑल मेन्शन सुनील ढवळीकर ढवळीकर मिस्टर ढवळीकर युअर सेकंड मेन्शन आदि महाशय is very important fear in the anxiety in the minds of the people of Goa due to short supply of raw water for various water treatment plant on account of which there is a short supply of drinking water throughout the state causing great inconvenience not only to the local but also to the tourist at large thus affecting tourism industry too adimashay chod ulo naka thai bosun uba raun kitte ulay बसून उलोवपाक खूप जाणां कळटा आणि तूं कितें करता हें सगळें लोकांक खबर आहा सो तूं स टर्म जावन सुद्दां तुजें कितलें हें आमी पळयल्लें आसा मेंबर प्लीज स्पीक टू मी तुज्या हांव ताजेच कडेन येता ताका बंद करा पयलीं बडबडत आसा सकाळच्यान येवन अवधी मातशें इज अ व्हेरी सिरियस इशू वॉटर रिसोर्स मिनिस्टराक खबर आसा कालूच हांवें ताका सांगलां की कळसा बंडोराचें उदक जर बंद जालें आनी म्हादयचें उदक बंद जालें वॉट वील द प्रॉब्लम ऑफ ओपा वॉटर प्लांट लेट अस स्टार्ट वीथ वॉट वील बी द प्रॉब्लम ऑफ बिचोली जो प्लांट आसा स्नोड्या ताजो वॉट वील बी द प्रॉब्लम ऑफ दाबोस वॉट वील बी द प्रॉब्लम ऑफ आमचो साखळी आनी हें तुमी कशें करतले कारण आज सकाळीं एक विषय झाला 27 MLD उदकाचो प्लांट तुम्ही चालू केलो आणि तुम्ही चालू करता असताना एश्युरन्स दिल्ले 100 MLD वॉटर यू वील ब्रिंग फ्रॉम गांजे टू खांडेपार नदी आणि तुमचे कडेन काम चल्लां ताजेर लोकांनी ऑब्जेक्शन काढला हे काम जावपाक जाय तुम्ही सबंद नालो फाल्यां म्हणजे 0 hour तो प्रश्न असा सबंद नालो काबार झाला त्या खातीर लोक थंय एज्युटेशन करपाक लायल्या दीस अ व्हेरी सिरियस इशू 27 MLD 3 महिने तुम्ही जेन्ना एक्स्ट्रा उदक काडटा तेन्ना जवळ जवळ 900 MLD उदक तुमकां एक्स्ट्राक जाय हें लक्षांत घाला आनी तें तुमी PWD जर दिलें ना 900 MLD जाल्यार तितलें उदक मार्च एप्रील मेत शॉर्ट जातलें आनी त्या खातीर होच प्रश्न तुमचो बिचोलेक आसा होच प्रश्न तुमचो अस्नोड्याक आसा होच प्रश्न तुमचो आसा ह्या हेचेर तुमी हे मुखार कशें करतले हे आमकां सगळ्यांक सांगचें
स्पीकर सर झिरो वरा या आतांच आमी डिस्कस केला की झिरो वराचेर whether I should give a detailed reply whether I should give a detailed reply to his apprehension or his specific reply so that pastor can reply yeah ave calling attention kadi speaker sir itle cha hauza nadri adu satta what he has raised is a issue before the department of water resources and we have taken cognizance of this and department has initiated the short term and long term measures ata tu dusra vishay sangta lokani object kela that we have already resolved kidak to motto project people can't just object amche viswajita ji question sing so I have taken note of this objection we have resolved with the help of this objection those who are objecting and the issue is solved and today we are starting the work again so tuka tari maiti jai detail well I have a full report you can come and meet me we'll discuss and satisfy your apprehension anxiety thank you exura nikankar Speaker sir, under Rule 63, the fear and anxiety in the mind of the people of Kolwale whose houses are being demolished due to extra land acquisition for highway construction, the said families neither had been given any compensation nor any alternate land. Speaker sir, pahile highway ki ek bridge banpak, land acquisition jawar jawar 1918 acquire keli, like 40 years back. आणि आता जेव्हा फोर लेन हायवे करता त्यांना ॲडिशनल लँड ॲक्विशन चालू आहे बाय द टाईम पहिली जी पण जो घरां लँड ॲक्विशनात गेली त्यांना रिहॅबिलिटेशन साईट तयार करून 8 लोकांक जमीन दिली 2 लोकांक दिली ना किती रिझन असू शकता पण त्या 2 घरांक प्रोव्हिजन केलेलेच असा आणि आता जेव्हा ॲडिशनल थोडी घरां जी आहात त्यांचा पाट वयता पाट गेल्या उपरांत त्यांना ती जमीन थोडी दिवंक ना आणि आज लँड ॲक्विशन चालू असताना दुसरोय भाग वयता जवळ जवळ 3 वर्सां झाली हांव रिपीटेड ह्या हाऊसान कॉलिंग अटेन्शन घातलें तेन्नाचो पीडब्ल्यूडी मिनिस्टर मिस्टर धवळीकर त्यांनी ते ॲश्युरन्स दिल्ले जाला की नाही की हे गव्हर्नमेंट ऑफिसर जे इंजिनियर आहात हे आमच्या हाऊसाचे जाऊ आमच्या लोकांची कशी चेष्टा आणि कसे ॲश्युरन्स दिवनही ते कम्प्लाय करिना हे एक उदाहरण आहे मला सदांच मिनिस्टरच्या फुड्यान इंजिनियरांक आपले सायड वचून पळया आपण येता आजपासून ते वचनान आणि ते सायडी पळयना प्रॅक्टिकली आणि जेव्हा आताच्या पीडब्ल्यूडी मिनिस्टराक रिक्वेस्ट केलं ते स्वतः म्हणून सायडीर येले आणि त्यांच्यांनी 2 घरां जी आहात ही प्रॅक्टिकली इन्स्पेक्ट केली जवळ जवळ त्यांच्या घरांत वचून प्रॅक्टिकल पळयले की खरी अन्नांक जे सारखे पैसे नसलेले लोक हे तर हे आमचे गोंयकार इंजिनियर गोंयचे गव्हर्नमेंटान काम करणारे इंजिनियर त्यांना आमच्या गोंयच्या लोकांचे सुखदुख आहा काय ना आम्ही सदांच आता हाऊसान क्वेश्चन आन्सरां सारखी करिना होच मुद्दो आहा आयज ज्या 15 दीस पयलीं जी घरांक त्यांना ऑर्डरी दिलं की वेकेट करात म्हणून त्यांच्यांनी खंय तरी कॉम्प्रोमाइज जावन आमकां जागो गावतलो जाय आमकां खंय तरी रिहॅबिलिटेट करतले आशेन रावले आनी एक दीस सडनली डॅमोलिशन मशिनरी घेवन गेले ज्या टायमार एक आमदार म्हणून त्या भागाचो जेन्ना इंजिनियराक फोन केले हे इतको मोद मारला ह्या इंजिनियराक हे इंजिनियर फोन सुद्दां काडिना त्या टायमार हांवें सीएमांक रिक्वेस्ट केलें तांकां एक 4 दीस दिवंक लाय आणि सीएमान परत हे करून त्यांना नळ हे ते लोक असे सांगताले की आमकां नळे काढून ते रियूज करतरी मोडटा ते मोडटा मागीर पळयता हे सुद्धा हे आमच्या इंजिनियर ऐकपाक ना आणि एक दीस त्यांच्यांनी पळोवंक सुद्धा ना ह्यो सायडी असल्या कारणान आम्ही गोंयकारांक गोंयच्या लोकांक कसे ट्रीट करता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एक आहा PCE इतकी परिस्थिती ह्या हाऊसान 3 वर्सां झाली हो विषय हांव प्रत्येक फावट मांडटा आमचे ऑनरेबल मिनिस्टर ॲश्युरन्सूय दितात पूण ते कंपाल करपाचे काम जे आमच्या ऑफिसान करूंक जाय ते आज पर्यंत करिना आणि स्वतः जेव्हा आताच्या इंजिनियर ऑनरेबल मिनिस्टर गेले त्यांच्यांनी स्वतः परिस्थिती पळयली
आनी खरोखरच ते पात्र आहा. दोनूय फॅमिलींनी एक एक मनीस 8-8 हजार पगाराचो मनीस आहा. आनी एक तर फॅमिली बायलेक कॅन्सर, चेडो बापूय आतरुणा, आनी गोश्टी आहा. हे पयली मिनिस्टरान स्वता एक्सपिरियन्स केला. तेन्ना म्हाका मिनिस्टरा कडेन सीएमा कडेन रिक्वेस्ट आहा की तेंच्यांनी एक एश्युरंस दिवचे. पयली तेंकां आतां तेंच्यांनी स्वता पळयल्या नळे बिळे काडल्या त्या घराचे, खंय तरी भाड्याक रावता. तेंकां रिहॅबिलेट करपाक प्रायवसीचेर तेंकां एक सोय करची बेगीन. आनी जे जागे आहा ते तेंकां दिवचे. आनी एक दोन घरां जे पाट उरताले तेंकां जागो दिवंक ना, तेंची कितें तरी मागीर वेवस्था करा. पूण हे दोन घरांक तरी पयली तुमी दिवचे. स्पीकर सर, NH 66 कोलवाळे, आमच्या झिरो वरां म्हाजो मित्र निखंडबा भांडगरां मारला तो सांग. विशय इम्पॉर्टंट आसा. हांव ते इन्स्पेक्शनाक गेल्लो, तेणी म्हाका आपयल्लें. हांवें ते पळयलां. ते जेन्ना थंय विशय दोन घरांचो आसा तो पळयतरी हांवें म्हाज्या डिपार्टमेंटा कडेन हेजे बद्दल म्हायती मागिल्ली. त्या प्रमाणे ओल्ड लँड एक्वेशन जें आसा 1981 प्रमाणे थंय 8 स्ट्रक्चरां आसुल्लीं. आनी हीं दोन स्ट्रक्चरां 10 आनी 8 जे हावजीस आसा तेंकां रिहॅबिलेट करपाक कोळवाळेक जागो एलॉटमेंट बी जाल्लो आसा. दोन घरांचो विशय जो आसा ते आमी पळयला, ते लिगल जे आसा तो विशय आसा. लिगलाक तेंचे पेपर पावले ना. तेंचे पेपर पावले ना म्हणून तेंकां ते 8 जाणां भितर तेंकांय रिहॅबिलेट करपाक एलॉटमेंटाक जागो मेळना. तरी सुद्दां निकट बामान थंय दोन प्लॉट आसा म्हटल्या, ते आमी गव्हर्मेंट अप्रुवल घेवन तेंकां दोन जे हाऊसीस आसा तेंकां रिहॅबिलेट करपाचो विशय गव्हर्मेंट अप्रुवलाक आमी फायल रेडी केल्या तुज्या सुचने प्रमाणे. आनी ह्या बेगींतल्या बेगीन आमी गव्हर्मेंट अप्रुवल घेवन जे दोन हाऊसीस आसा उरल्या ती डॅमोलीश करपाची, तेंकां आमी रिहॅबिलेट करपाचो विशय फुडें व्हरतले. जो तूं म्हणटा न्यू लँड एक्वेशन जें आसा तेतूर 17 हाऊसीस येता. आनी ह्या 17 हाऊसीसां खातीर आमी रिहॅबिलेट करपा खातीर कोळवाळे, धारगळ आनी पेरणेम हांगसर जागे पळयल्ले आसा. बेगींतल्या बेगीन तुका विश्वासाक घेवन, MLA विश्वासाक घेवन हांकां 17 स्ट्रक्चर जे फुडें नवीन लँड एक्वेशन आसा तेंचे जो विशय आसा तो आमी बेगींतल्या सोडपाचो प्रयत्न करता. स्पीकर सर, हांव एकूच मागतां की दोन प्लॉट ऑलरेडी तेंकां प्रोविजन केल्ले, लिगल ना म्हणून 40 वर्सां ती जाणटी कशी आसली कोण जाणा. पूण तेंचे पेपर आतां दिला एका पार्टीचे दुसरे ऑरिजिनल 1 and 49 नांव बीन आसा. पूण हांव म्हणटा कितें, ते दोन प्लॉट तेंकां खातीर केल्लेच आहा. ते तेंकां जाता तितके बेगीन दिया, कारण म्हाका दिसना हे ऑफिसर तुमचें काम करतले म्हणून. 2 वर्सां हांव सांगीत आसता तेन्ना प्रायोरिटीचेर तेंकां सद्या तुमी वचन बांदा म्हणून दियात म्हणून. स्पीकर सर, जे ऑफिसर कोण काम करना तेंचेर आमी लक्ष दिता. पूण दोन जे प्लॉट आसा रिहॅबिलेट करपाचो जो विशय आसा दोन स्ट्रक्चराचो तो आमी गव्हर्मेंट अप्रुवल बेगींतल्या बेगीन घेवन तेंकां अलॉटमेंट दिता. नेक्स्ट इन्फॉर्मेशन विजय सरदेसाय. Zero hour mention. Fear and anxiety in the minds of the people of Fatorda and Goa with regard to files from the Agriculture Department pertaining to community farming scheme for farmer clusters in Fatorda and Naveli going missing from the department, and the failure of the government to take any action in this regard against the persons and either trace the files or recreate them. Speaker sir, Goyan 13,408 hectare padang zamin aha. ही जर जमीन कल्टिवेशनान हाडपाचो उद्देश सरकाराचो आसा जाल्यार कम्युनिटी फार्मिंगाक पर्याय ना. कम्युनिटी फार्मींग करचेंच पडटलें, कित्याक एक माग एक मनशाचो आसता, दुसरो दुसऱ्या कडेन आसता. पूण ताका म्हणटात फ्रॅगमेंटेड होल्डिंग्स. फ्रॅगमेंटेड होल्डिंग्साचो प्रोब्लेम जर सॉल्व जातलो जाल्यार कम्युनिटी फार्मींग म्हणटा ती स्कीम आमी स्टार्ट केल्ली ती चालू दवरूंक जाय. हे सरकाराक म्हजी अलर्जी आसतली, पूण स्किमीची अलर्जी आसूंक जायना. जी आमी स्टार्ट केल्ली स्कीम आनी म्हज्याच मतदारसंघाची एक फायल जी घाल्ली, आनी बाब लुईजीन फालेराची कॉन्स्टिट्युएंसीची एक फायल घाल्ली, ताजी मेळ्ळी जाल्यार म्हाका खबर ना. पूण म्हजी तरी शेणल्या ती अजून मेळूंक ना. फायलूच ना जाली, हांव गेलो आनी फायल ना जाली. आ म्हजे कडेन उरूंक शकना ती, ती डिपार्टमेंटा कडेन आसता. स्पीकर सर, चीफ मिनिस्टर फकाणां करता काय ताका खबर ना. फायली घरा उरूंक मेळना, फायली ऑफिसांनी आसतात. ना 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 ना, हांव केन्ना घरा वचनाशिल्लो.
आणि सेकंडली ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट असो तितलो वाईट नाही. हा ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटात कोणाक बोट दाखवूक सोदना. सुदीन ढवळीकरान आताच बोट दाखयले, पण हा दाखवूक सोदना. बरे ऑफिसर ते, म्हाका दिसता लिस्ट करप्शन खंयच्या डिपार्टमेंटात आहात जाल्यार ऍग्रीकल्चरान आहात. म्हाका दिसता हे कितें तरी वयल्यान हाडलां. मंत्र्याकडेनूच हे उत्तर आसूंक जाय. तुवेंच सांगून ती फायल ना जाल्यार अशें म्हाका दिसता. ना जाल्यार तूं सांग म्हाका. बिफोर ऑनरेबल मिनिस्टर, बिफोर यू रिप्लाय, आय ऑल्सो वॉन्ट टू रेज द सेम थिंग. हाजेरूच उलयता. हाजेरूच आहा वर्तो वय रे क्लॅरिफिकेशन जुरावर. See, what honorable member said, I also wanted a clarification on this, because since you are going to reply. In fact, I had in my earlier tenure done this community farming. And with that, I had requested honorable member, honorable minister at that time. And he had come to my constituency. I had brought around 400 survey numbers. Raure, kis hal re? And given to the department. Department. आनी त्या प्रमाणे आम्ही आता कम्युनिटी फेन्सिंग आणि तरेतरेचे काम सांगितले. अजून पासून तुमचा एक पैसो आमकां पावलना, पण आम्ही काम स्टार्ट केले. आय वूड लाईक टू वेलकम यू टू कम अँड सी, बिकॉज इट इज अ सक्सेस स्टोरी वेअर अराउंड 4 lakh to 5 lakh स्क्वेअर मीटर्स आर ब्रॉट अंडर फार्मिंग राऊंड अ क्लॉक. ओनली थिंग, we are waiting for your financial support and help. The file was missing, but I have traced it and I have reconstructed it. File. Speaker sir, file missing mante mannya sadasyan mante sarki, and file missing ek department mje minister change zale upra tabottop jana ai charge getle upra rokdich ti file jar ti missing zale ashi nadri aile. Ate khai missing ja khai goilya khai ulli minister mnta pahilu cho ki te डिपार्टमेंटाकडे सारखे आहा, पण त्या मिनिस्टर आताचे मिनिस्टर वयले असतले. त्या मिनिस्टरांवरून मग काय फायदो ना त्याचा. ऐका ऐका रिप्लाय तो स्पीकर सर. ऐका हे शेतकऱ्यांचे ऐका ऐका माझे बाटना अंदा तू जरा कळले. आता 3 फायली स्पीकर सर कम्युनिटी फार्मिंगा भितर जे माजोर्डा शेतकरी संस्थान एक झाली आणि दुसरे वेजिटेबल फार्मर असोसिएशन फातोर्डा. हे 2 फायल्यो मिनिस्टर चेंज झाले उपरांत ताबडतोब ना झालं हे खरें, पण तरी पण आम्ही हे केलं ना. आम्ही रिक्रिएट टू फायली करपाक घेतले. एक ही मधली फायल जी म्हणजे रोजरी ऍग्रिकल्चर ती फायल असा. दुसरी ह्या 2 फायलीतली आम्ही रिक्रिएट केली. एक सायडीन आम्ही ट्रेस करपाक स्टार्ट केलं मेळना, पण तेजेर रावलं नात. रिक्रिएट केल्या फायल जी माजोर्डा आहात ती. फातोर्डाचे जे 41 फार्मर्स असतात ते सेल्फ डिक्लेरेशन दिवपाक तयार नात, अंडरटेकिंग दिनात ते. त्यांना मातशी हेल्प करपाक जाय. म्हाका दिसता तूं मान्य सदस्य तुवें तांकां तयार करपाक. आमी रिक्रिएट करपाक तयार आहात डिपार्टमेंट, पूण तुजे लोक तयार नात. बाकीच्यो 2 फायली आमी मंत्र्याक ओके सांगूंक सोदता हांव की तूं आतां हें करचें म्हण हांवें तुका रिक्वेस्ट केला. फायल आयकय परत पयली केलें ना म्हण ते शेतकरी शेत रोवपाक बंद करचें ना. ते आमी आमचे पयशे घालून तांकां स्टार्ट केल्ले आहा. सो तूं त्यो खबर म्हाका सांग नाका. फायल खंय आहा? फायल ती फायल छेडल्या तूं आसतना मंत्री. तो मिनिस्टर चेंज झाले उपरांत ती फायल नाच झाली. स्पीकर सर काय मिनिस्टर चेंज जाताना फायल नाच झाली. स्पीकर सर फायली ना तरीपण रावली ना. फायल ना जाऊंक शकता. आम्ही जर मान्य सदस्याक जर कळकळ असा जाल्यार ते परत. तू म्हाका कळकळ शिकयता. अरे सांग स्पीकर सर रेडी ना. आता तुझे लोक रेडी ना. मंत्री खंय गेलो? तुझे लोक रेडी ना. कळकळ केली रे. कळकळ लोक रेडी ना. तुझे लोक रेडी ना त्यांना सांग. अरे लोक सेल्फ डिक्लेरेशन दिवपाक लाय म्हणता ते कोण सांगता? स्पीकर सर हो इश्यू असा आहा की तुझे लोकांक पण सांग. आपल्या डिपार्टमेंटात 41 फार्मर्स असतात त्यांना सांग पहिली. जस्टिफाय करता स्पीकर सर. म्हाका दिसतंय झिरोवर मेन्शन. झिरोवर मेन्शनाचे बी 10-15 मिनटां डिबेट चाललेले असा. इट इज अ कन्सर्न. फायल शेणली जर असत हांव मान्य करतो. फायल शेणली जर असत इट इज अ कन्सर्न. फायल शेणपाक जायना. खंयच्या डिपार्टमेंट आसा तेजी इन्क्वायरी जावपाक जाय. म्हजे सरळ म्हणणे एक तर फायल सांडल्या तुजो आउटवर्ड खंय आसा आनी इनवर्ड केन्ना खंय जाल्ली हाजी इन्क्वायरी करपाक जाय त्या डिपार्टमेंटान. हे करप अत्यंत गरजेचे आसा. त्या खातीर कोण ऑफिसर्स आसा ताका धारेरी धरपाक जाय. ओके, त्या खातीर हावजाचे रुल्स जे आसा पळय न्ही हे म्हाका दिसता सांबाळप अत्यंत गरजेचे आसा. मेन्शन आहा तेजेर जर मिनिस्टराक कितें आसत तेणी एका मिनटान मेन्शन करचे आनी सोंपोवचे. नेक्स्ट 0 hour रोहन खोटे. Speaker sir, fear and anxiety in the minds of Goan youth
who are running their businesses with movable carts or vehicles. Despite them having permission to operate in panchayat and municipality areas, Member, they are being harassed. I am extending the duration of the house for 10 minutes. Despite them having permission to operate in panchayat and municipality areas, they are being harassed by the police for running businesses legally for their livelihood. Instead of creating newer employment opportunities, the government is acting against promoting self-employment, which is aggravating the problem of Goan unemployment. The steps government proposes to take in this regard. Speaker sir, sadhya unemployment as a issue etishta sa. Goya in one of the list also came up, that figures is still disputable, 35% unemployment. I will not agree to it, but that is a figure which came out. But te sagle karta astana speaker sir, as burge M.Com, B.Com, engineer zalle, shoti job mehna private sector an ani government an, mudun are looking at opportunities of self-employment. EDC tlan loan card, ani khanchan bank tlan ge, an tanchan launch a niz goyekar. नीज गोयकार एक समज व्यवसाय करता ते भी दिसभर बारीक बारीक कामां करून 7 ते 11, 7 ते 12 त्याला सध्या पोलिसांनी ड्राईव्ह केला. दे कम विथ अ स्टेटमेंट की हॉनरेबल सीएम इज कंटिन्युअसली प्रेशरायझिंग टू क्लिअर दिस फेलोज दॅट ही डज नॉट वॉन्ट एनीबडी. आय डिसएग्री विथ दॅट, बट आय वूड वॉन्ट हॉनरेबल सीएम टू मेक अ क्लिअर स्टेटमेंट. कित्याक स्पीकर सर, एक म्हण आसा, फाटीर मार पूण पोटार मारनाका म्हणून. स्पीकर सर, जेन्ना आमी समज मनशाक सारखे लायव्हलीहूड दिवंक शकना, जर तो समज स्वताक कश्ट काढून आमचो नीज गोंयकार भुरगो कितें करूंक सोदता जाल्यार पुलीस थंय कित्याक वता? पुलीसे कडेन इन्वेस्टिगेटींग केसीस ज्यो दिल्ल्यो आसा, मजीत परवरची बाग दिली जाल्यार दे आर स्टील नॉट एबल टू इन्वेस्टिगेट. स्पीकर सर, गार्बेजाचो इश्यू आसा, थंय हेल्प मागलो, दे आर नॉट एबल टू गीव पीपल. जाल्यार गाड्यांचे हप्ते मागपाक काय, गाड्यांक त्रास करपाक काय, भुरग्यांक? कित्याक एक भुरगो स्पीकर सर रॉ मटेरियल दिसाचे घेवन वता, शॉर्माचो आसूं कितें आसूं, 2-3 हजार रुपयाचे सामान घेता. ते 3 हजार रुपये सुद्दां स्पीकर सर ताका दुखता, आनी तो ते रिकवर त्या दिसा करना, तो त्रासान कश्टान आसता. ताज्या खातीर म्हाका मागणी आसा ऑनरेबल सीएमा की प्लीज क्लियर दीस इश्यू आनी डायरेक्शन दिया, सो देट देर आर नो इश्यूज लायक दीस फेस्ड बाय अ नॉर्मल नीज गोंयकार हू इज डुईंग लिगल बिजनेस विथ ऑल परमिशन्स. स्पीकर सर, हांवें नोट केला, नीज गोंयकारांच्या कोणाच्याच आमकां पोटार मारपाचें ना, परत सांगता. बट म्हाका दिसता पूण आमी ऑलरेडी म्हणजे तो म्हणटा तशें कोणाकूच आमी खंयसर धंदो करताले तो आडय म्हणूंक ना, त्या खातीर सांगता. नोट केला, हांव आसा ती इन्स्ट्रक्शन दिवपाक. न्ही, फक्त पुलिसेक सांगात, कित्याक कॉन्स्टेबल लेवल युजीस युअर नेम. हॉनरेबल सीएमाचो फोन आयल्लो म्हणटा कार्ड म्हणून, हे जेन्ना वता तेन्ना म्हाका दिसता थ्रू युअर पुलीस डिपार्टमेंट इतले डायरेक्शन शूड गो. कित्याक मुन्सिपॅलिटी नाल्यार पंचायत बॉडीज आर अवेलेबल टू गीव एनओसीज ऑर टेक देम आउट. इट इज दे आर ज्युरिडिक्शन टू एक्ट ऑन दीस. पुलिसेक आपलेच काम सारखे केले जाल्यार खूब जाता. इन्स्ट्रक्शन दिले अप टू 2:30 PM.